हरिओम मी प्रिया जयेंद्र महुकर माहीम उपासना केंद्र तो माझ्या स्वप्नात एक कासवाला आला आणि त्यांना ना खूप मोठी जखम झाली होती त्या कासवाला मी मग त्याला पट्टी केली आणि त्याला बरं केला तो बारा नंतर, अरे अरे नंतर। तो बरा झाला असं वाटलं मग म्हटलं आता कासव पाण्यात असं मग त्याला पाण्यात ठेवायचं पण पाण्यात ठेवताना परत म्हटलं अरे नको ह्याला डोक्याला जखम झाली आहे मग कसं ह्याला करायचं मग मी त्याला बाहेर काढलं मग नंतर परत तो कासव भिंतीवर चालायला लागला मग म्हटलं अरे हा चांगला झाला मग मी त्या कासवाला सोडून दिलं मग सकाळी उठलं मला असं वाटलं अरे मला हे असं का स्वप्न पडलं नंतर मग त्या गोष्टीला आठ पंधरा दिवस झाल्यानंतर त्या दिवशी घरात मी नेहमीप्रमाणे घरातली कामं केली आणि दिवसच मला जात नव्हता त्या दिवशी मग मुलाला घेऊन माझे मिस्टर क्लासला घे गे, सोडवायला गेले क्लासवरून येताना मला फोन आला की माझा ॲक्सिडेंट झाला आहे तू रहेजामध्ये य मग मी रहेजामध्ये माझ्या मिस्टरांना ज्यांनी ॲक्सिडेंट केला ते कारवाल्यांनीच रहेजामध्ये ते त्यांना घेऊन आले आणि मी हॉस्पिटलमध्ये गेले हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर माझे वडील मिस्टरांना डोक्याला खूप मोठा मार लागलेला आणि पायाला भरपूर लागलेलं होतं म्हणजे खूप मोठा ॲक्सिडेंट झालेला होता त्यांना मग आय सी यूमध्ये दोन दिवस ठेवलं आय सी यूमध्ये दोन दिवस ठेवल्यानंतर मी बापूंच्या धावाच करत होते आणि माझ्यासोबत मी बापूंचा ग्रंथ जवळ घेऊन गेलेली होती मिस्टरांना मग आय सी यूमधून बाहेर काढलं आणि मग त्यांना नॉर्मल वॉर्डमध्ये ठेवलं मग त्यांना घरी सोडलं घरी सोडल्यानंतर मग मा माझ्या लक्षात आलं की अरे जे स्वप्न मला पडलं होतं की तो कासव ते म्हणजे माझं मिस्टरांचं म्हणजे बापूंनी मला आधीच तयार करून ठेवलं की बघ ॲक्सिडेंट होणार आणि ते चांगले पण होणार ही माझे बापूंनी आधीच तयारी करून घे माझे मिस्टर बापूंच्या कृपेने अगदी छान झालेत आणि खूप चांगलं चाललं आहे माझं हरि ओम श्रीराम अंबज्ञा